आकाशवाणी मुंबई मी सूर्यकांत आवटे आणि मी कौस्तुभ विरकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांचे अर्ज दाखल कसब्यातून काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना जाहीर देशाच्या वापरात दोन हजार तीसपर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांचा शपथविधी आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची जिमनॅस्ट संयुक्ता काळेला चार सुवर्णपदकं अदानी हिंडनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेस द्रमुक तृणमूल काँग्रेस जनता दल संयुक्त शिवसेना ठाकरे गट इत्यादी पक्षांच्या सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्याची मागणी ते करत होते सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार सांगूनही सदस्यांनी घोषणा थांबवल्या नाहीत त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं मात्र नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेत या प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला त्यानंतर काँग्रेस तृणमूल काँग्रेस द्रमुक समाजवादी पक्ष डावे पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत प्रचंड गदारोळ केला सदस्यांचं वर्तन देशवासियांच्या सभागृहाकडून असलेल्या अपेक्षांना हरताळ फासणारं असल्याचं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं नंतरही कामकाज सुरू झाल्यावर गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं अदानी उद्योग समूह घोटाळा प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी या आणि इतर मागण्यांसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं कली काँग्रेस द्रमुक तृणमूल काँग्रेस दावे पक्ष राजद आप इत्यादी पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते या प्रकरणी विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर इतर कामकाजाआधी चर्चा व्हावी अशी आपली मागणी असल्याचं राज्यसभेतले विरोधी मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं या चर्चेनंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा करायला विरोधक तयार आहेत असंही ते म्हणाले यापूर्वी आज सकाळी अदानी हिंदीबर्ग मुद्द्यावर धोरण ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक खरगे यांच्या कार्यालयात झाली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षीपर्यंत सुमारे बत्तीस कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लेखी उत्तरात आज लोकसभेत ही माहिती दिली या कालावधीत चौदा कोटी ब्याऐंशी लाख लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत नोंदणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं इतर कामगारांना जीवन आणि अपंगत्वासाठीचं संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केल्या असल्याचंही तेली यांनी सांगितलं भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक केंद्रित करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी ई कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप संप्रेषण सुरू केलं आहे यासाठी रेल्वेचा व्हॉट्सअप क्रमांक नऊ एक आठ सात पाच शून्य 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 एक तीन दोन तीन याचा वापर प्रवासी करू शकतात सुरुवातीला व्हॉट्सॲपद्वारे ई कॅटरिंग सेवेची दोन टप्प्यात अंमलबजावणीची योजना आखण्यात आली होती आता ग्राहकांना थेट आय आर सी टी सीच्या ई कॅटरिंग वेबसाईटद्वारे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या उपाहारगृहातून त्यांच्या आवडीचे जेवण मागवता येईल सध्या निवडक गाड्या आणि स्थानकांवर ई कॅटरिंग सेवेसाठी ही सेवा लागू करण्यात आली आहे आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे रेल्वे इतर गाड्यांमध्येही ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली दंगेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दरम्यान कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड इथल्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला देशात आभासी चलनावर नियंत्रण राखण्यासाठी कायदा करण्याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्याचे करार करावे लागतील असं सरकारनं म्हटलं आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आभासी चलनातल्या धोक्यांविषयी आणि त्यातल्या जोखमीविषयी रिझर्व्ह बँक वेळोवेळी सावधगिरीचे इशारे देत असते तसंच आभासी चलनाद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक प्रकरणांचा तपास सक्तवसुली संचालनालय करीत आहे अशी माहिती त्यांनी दिली जानेवारी अखेरपर्यंत अशा प्रकरणांमध्ये सुमारे नऊशे छत्तीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असं चौधरी यांनी उत्तरात म्हटलं आहे देशात डिजिटल व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षात दोनशे टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली दोन हजार अठरा एकोणीसमध्ये केवळ दोन लाख बत्तीस हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने झाले होते ती संख्या दोन हजार एकवीस बावीसमध्ये सात लाखाच्या वर गेली देशभरात चौऱ्याऐंशी डिजिटल बँक शाखा सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं या बँका चोवीस तास चालू असल्यानं ग्राहकांना मोठी सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे चौऱ्याऐंशी हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळं आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे वीस कोटी सत्तावन्न लाखाच्या वर गेली आहे त्यात बावीस कोटी सहासष्ट लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे राज्यात आज सकाळपासून एक हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सतरा कोटी अठ्याहत्तर लाखाच्या वर गेली आहे त्यात शहाण्णव लाख चौदा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे देशात काल दिवसभरात एक्क्याण्णव नवे रुग्ण आढळले असून एक्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशाचा कोरोनामुक्तीचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के झाला आहे उपचाराधीन रुग्णांची संख्या आठशे सतरा झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी कर्नाटकातल्या बंगळुरू इथं इंडिया एनर्जी वीक दोन हजार तेवीसचं उद्घाटन केलं भारताच्या ऊर्जा वापरात दोन हजार तीसपर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे हरित हायड्रोजन क्षेत्रात देखील भारत जगामध्ये आघाडीवर आहे असं प्रधानमंत्री उद्घाटनाप्रसंगीच्या भाषणात म्हणाले राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन एकविसाव्या शतकातील भारताला नवी दिशा देईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केला तसंच या दौऱ्यात इंडियन ऑइलच्या इंडोअर सोलर कुकिंग सिस्टमच्या ट्विन कुकटॉप मॉडेलचं उद्घाटन केलं आज उद्घाटन करण्यात आलेला सोलर कुकटॉप भारतातील हरित आणि स्वच्छ अन्न प्रक्रियेला न, नवा आयाम देणार असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले यावेळी उपस्थित उद्योजकांना भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं दुपारी साडेतीन वाजता प्रधानमंत्री तुमाकुरू इथल्या यच एल हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना राष्ट्राला समर्पित करणार आहेत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ दिली शपथ दिलेल्या दिले न्यायाधीशांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नै न्यायमूर्ती पंकज मिथल पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नै न्यायमूर्ती संजय करोल मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी व्ही संजय कुमार पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती असौद्दीन अमनुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आमदार हसन मुश्रीफ यांच्या चौकशीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाकडून नाहक त्रास होत असल्याचं महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशननं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयानं ताब्यात घेतलं मुंबईला नेलं आणि एक दिवसाच्या चौकशीनंतर त्यांना सोडून दिलं अशा प्रकारामुळं बँकेच्या विश्वासार्हतेला तडा जातो ग्राहकांमध्ये घबराट निर्माण होते आणि याचा बँकेच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम होतो संकुचित राजकीय स्वार्थासाठी केंद्रातल्या सत्ताधारी पक्षानं असं कृत्य करणं निषेधार्ह आहे असं फेडरेशननं म्हटलं आहे यातून आर्थिक संस्था अडचणीत येतील आणि सामान्य माणसांचं शेतकऱ्यांचं नुकसान होईल म्हणून सत्ताधारी पक्षानं अशा बाबतीत संयम आणि परिपक्वता दाखवावी अशी मागणी या पत्रकात केली आहे औरंगाबाद इथं आगामी जी ट्वेंटी परिषदेच्या अनुषंगानं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत आज बकासूर या कचरा वेचक यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं पालकमंत्री संदीपान बुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शहरातल्या क्रांती चौकात या यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं जी ट्वेंटी शिखर परिषदेनिमित्त शहरातल्या महत्त्वाच्या संघटना एकत्र येत टीम ऑफ असोसिएशन स्थापन केलं असून त्यांच्या माध्यमातून हे यंत्र शहरात बारा फेब्रुवारीपर्यंत स्वच्छता करणार आहे अकरा आणि बारा फेब्रुवारीला प्रशासन आणि टीम ऑफ असोसिएशनच्या वतीनं शहर स्वच्छ अभियान राबवण्यात येणार आहे या अनुषंगानं शहरातल्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक आज दुपारी चार वाजता सी एम आय ए उद्योजक संघटनेच्या रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या कार्यालयात होणार आहे दरम्यान औरंगाबाद शहरात जी ट्वेंटी परिषदेअंतर्गत विदेशातल्या महिला प्रतिनिधींचं शिष्टमंडळ सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी येणार आहे या महिलांचं शिष्टमंडळ ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या बिबिका मकबरा विद्यापीठ लेणी सोनेरी महालला भेट देणार असल्याचं मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं औरंगाबाद पालिकेच्या वतीनं जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानं शहरात सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरणाची कामं हाती घेतली असून ही कामं पंधरा फेब्रुवारीपर्यंत संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत वाढत्या सायबर गुन्हेगारीचा धोका ओळखून खाजगी क्षेत्रानं संयुक्त प्रकल्पांमध्ये सायबर सुरक्षेची उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मत देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांनी आज व्यक्त केलं कॅग आणि सहाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या नेत्यांची बैठक आज लखनौ इथं सुरू आहे या कार्यक्रमात ते बोलत होते भारताच्या कॅगसोबत शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या शिष्टमंडळापैकी कझाकिस्तान ताजिकिस्तान किर्गिजस्तान आणि उझबेकिस्तान या चार देशातील सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांचे प्रमुख बैठकीला उपस्थित आहेत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा रंगमहोत्सव यंदा देशातल्या दहा शहरांमध्ये होणार असून त्यात नाशिकचा समावेश आहे येत्या चौदा ते सव्वीस दरम्यान हा महोत्सव होणार असून त्यात सोळा भाषांमधले ऐंशीहून जास्त नाट्यप्रयोग सादर होतील त्याखेरीज विविध विषयांवरचे परिसंवाद चर्चासत्र कार्यशाळा लोककलांचा आविष्कार दिग्गज दिग्दर्शक आणि इतर मान्यवरांशी थेट भेटीगाठी असे कार्यक्रम या महोत्सवात होणार असल्याचं एन एस डीचे संचालक डॉक्टर रमेशचंद्र गौर यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं कोविड महामारीच्या दोन वर्षानंतर हा महोत्सव होत आहे मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल दो नवे ले ले। दोन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदले गेले दिल्लीच्या सोनमने दोनशे मीटरची अडथळा शर्यत केवळ सहा मिनिटं पंचेचाळीस सेकंदांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केली तर राजस्थानच्या सिद्धार्थ चौधरीनं एकवीस पूर्णांक चार शतांश मीटर लांब गोळाफेक करून नवा विक्रम नोंदवला महाराष्ट्राची अव्वल जिमनॅस्ट संयुक्ता काळेनं काल चार सुवर्णपदकांसह एकूण पाच पदकं पटकावली संयुक्तानं मागच्या खेलो इंडिया युवक स्पर्धेतही पाच सुवर्णपदकं जिंकली होती या स्पर्धेच्या ॲथलेटिक्स प्रकारातल्या मुलांच्या स्पर्धेत मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी तर मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदक पटकावलं त्यामुळे सव्वीस सुवर्ण पदकांसह एकूण एकोणऐंशी पदकं पटकावणारा महाराष्ट्र पदक तालिकेत अग्रस्थानी असून बावीस सुवर्ण पदकांसह त्रेपन्न पदकं पटकावणारा हरियाणा दुसऱ्या स्थानी तर एकवीस सुवर्ण पदकांसह एकूण त्रेपन्न पदकां त्रेपन पदकं पटकावणारा यजमान मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानी आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या आजच्या सातव्या दिवसापासून जल क्रीडा प्रकारातली कॅनो स्लॅलम स्पर्धा सुरू होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अदानी हिंडनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल कसब्यातून काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना जाहीर देशाच्या ऊर्जा वापरात दोन हजार तीसपर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांचा शपथविधी आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेला चार सुवर्णपदकं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।